ठाणे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोड सर्वात आधी जाणून घेण्यासाठी ठाणे पोस्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमच्या संघटनेमार्फत आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ठाणे शहर दूध व्यवसाय कल्याणकारी संस्थेतर्फे ह्या संपकाळात कुठल्याही दूध विक्रेत्याने MRP-पेक्षा जास्त भावात दूध विकलं तर त्याच्यावर कारवाई आमच्या संघटनेमार्फत केली जाईल। कारण का आम्हाला ज्या भावात दूध येते त्याच भावात विकायला पाहिजे। कारण का संपाचा किंवा बंदचा ग्राहकाला फटका बसता कामा नये हे आमच्या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट आहे। आणि जर काय दूध पुरवठा कमी आला तर आम्ही पुढे समोर पण कमी येणार। पण जर काय येत्या 2 दिवसात जर का नाही संपाचा तोडगा निघाला तर आम्ही ठाणे शहर दूध व्यवसाय कल्याणकारी संस्थेतर्फे आम्ही देखील या संपात उतरणार आणि शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा असणार। जे काही आंदोलन करत्याच्या रस्त्यावर नव्हते असे टँकर रातोरात डेअरीपर्यंत आले, त्यांचं पॅकिंग आता पूर्ण झालं, आता चारी बाजूला नाकाबंदी झाले, आता दूध येणं मुश्किल आहे। आज पुन्हा नाशिक इकडचं पॅकिंग जे येत होतं, आता सोनाई दूध येत होतं, ऑगस्ट येत होतं, ही दूध 2 दिवस गेले आलेले नाहीत मार्केटला। आणि जी आपल्या जे वाशिममध्ये पॅकिंग होतं किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या शहरामध्ये जे पॅकिंग होतं ते दूध आजपर्यंत येत होतं, आता तिथं कोटा संपला आहे। Thank you.